संविधानाच्या विरुद्ध आहे. तुमच्या योजना ज्या राजकीय स्वरूपाच्या आहेत, ज्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि मतदान विकत घेण्यासाठी आहे, त्यासाठी वेळ मिळावा सरकारी पैशातून हे सर्व करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग हे राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बावलं बनणार असेल. ही संविधानिक संस्था आहे. तेच तर आम्ही म्हणतोय की या देशातलं संविधान राज्यघटना धोक्यात आहे. न्यायालय, निवडणूक आयोग या ज्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं, त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे या देशामध्ये? महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्यांची सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळेत घेतल्या तर, त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे. हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि हा रडीचा डाव आहे. म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचा, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे, हेच या सरकारला कळत नाही. इथे तर गल्लत होते. जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेलं यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा गेलं यांच्याकडे फोर्स नाही. हास्यास्पद आहे. आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही की 500 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे. ही फक्त पळवाट आहे. लोक म्हणजे लोक फार हुशार असतात.